नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर सुनील परदेशी घरी आले. त्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र घरात इन्व्हर्टर असूनही वीज गेल्याने त्यांनी इन्व्हर्टरचा स्विच तपासून पाहिला. त्यावेळी तिथेच त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि त्यांची आई उभी होती. योगिनी मुलगी ही देखील होती. त्याच दरम्यान पुढे व्हिडिओत काय घडले पाहण्याआधी आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा. इन्व्हर्टरचा स्विच तपासून पाहिला. त्याच दरम्यान अचानकपणे त्यांचा स्पर्श वीज प्रवाह करणाऱ्या वायरला झाला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. घरात परदेशी यांची मुलगी योगिनी तसेच आई व पत्नी होत्या. परंतु वीज प्रवाहातून त्यांना सोडवावे कसे असा प्रश्न त्यांना पडला. त्यांना सोडविण्याच्या प्रयत्नात आई व पत्नीही त्यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांना स्पर्श करताच एकमेकांना विजेचा जबर धक्का बसला. शेवटी योगिनी सर्वांचा जीव वाचवण्यासाठी धावून आली. योगिनीने लाकडी स्टूल आणून वीज प्रवाह करणाऱ्या वायरच्या दिशेने सरकवत वायर बाजूला केली. त्यामुळे सर्वांचा जीव वाचला. अवघ्या 7वीत असलेल्या योगिनीने आपल्या पित्याचे प्राण जणू अभ्यासवृत्तीने वाचविले असेच म्हणावे लागेल. काळ आला होता पण वेळ योगिनीने रोखून धरली होती. आपल्या ज्ञानाच्या जोरावर व प्रयत्नांनी आजी आई व वडिलांचा जीव तिने वाचविला. ही घटना जेव्हा परिसरातील नागरिकांना व विद्यामंदिरातील शिक्षकांना कळली तेव्हा लगेचच सर्वांनी श्री परदेशी यांच्या घराकडे धाव घेतली व परिस्थिती जाणून घेतली. परिसरातील नागरिक व नेम सुशील विद्यामंदिरातील शिक्षकांनी योगिनीच्या प्रसवदानाचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले व तिच्या धाडसी प्रवृत्तीला सर्वांनी सलाम केला. आज संपूर्ण शहरात तिच्या तत्परतेबद्दल चर्चा होत आहे.